या अत्यंत महत्वाच्या मी त्याला ऐतिहासिक म्हणतो अशा पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे तितकेच तोलामोलाचे अध्यक्ष आणि मला आनंद आहे की ते माझे स्नेही सन्माननीय प्रवीणजी दीक्षित व्यासपीठावरचे सर्व स्नेही मला ज्याच्याबद्दल इन्फिनिटी प्लस वन असा आनंद आहे हे भरत, कि हे पुस्तक भरत अमदापुरे यांनी लिहिलं असे तरुण आणि तागदीचे लेखक आणि मला विश्वास आहे की आपण जमलेले सगळे एका घरातले एका विचाराचे आता त्यात कोणी माओवादी येऊन बसले असले तर माहिती नाही मला ते मगाशी इथे एक वावरत होते सर्व माता पिता आणि बंधू भगिनीनो मला विशेष वाटलं की आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेच्या सरनाम्याच्या उच्चाराने केली त्याच वेळी मला वाटलं की ते ऐकायला जावेद अख्तर उपस्थित पाहिजे होते तिकडे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून त्यांनी भयंकर तारे तोडणं सुरू केलंय आणि तालिबान्यांना इस्लामिक राष्ट्र हवंय आणि ते ज्यांच्याबद्दल तारे तोडतायत ते म्हणत आहेत की यांना हिंदू राष्ट्र हवंय म्हणजे ते एकाच घ एकाच मापाने मोजण्याचे आहेत असे थोडे माईकवरनं त्याला दुसरे सभ्य शब्द नाहीत ह्याला तारे तोडणे असंच म्हणायला लागेल पण मला वाटलं की ते जर असते तर त्यांनी पाहिलं असतं की आपण सगळ्यांनी एका समान सुरामध्ये त्या सरनाम्यामध्ये जे भारताचं वर्णन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचासुद्धा सगळ्या वैचारिक टोन जर आपण पाहिला तर तो मूळची राज्यघटना तिचा नीट अभ्यास आणि जे मांडायचं ते उत्तर त्या राज्यघटनेच्या चौकटीत मांडायचं हे जे ग्रेट काम ह्या पुस्तकांनी केलेलं आहे तो बरोबर सूर पकडणारा प्रारंभ होता तो असं मला त्यामुळे विशेष वाटला आनंद वाटला अर्थातच पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहायला मलाही नेहमी आनंद वाटतो त्यातून आपल्या हस्ते वगैरे प्रकाशन ही तर आणखी दुधात साखर त्याचा अर्थातच एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला त्या पुस्तकाची एक प्रत आधी मिळते आणि पुस्तक ही अर्थात सगळ्यात मोठी गिफ्ट आहे गिफ्ट आहे की वाचायला तर मी गेल्या दोन दिवसांमध्ये ते खूप मनापासून वाचून पूर्ण केलं त्यानंतर जी माओई स्ट्रॅटेजी आणि डॉक्टरीन ही जी पुस्तक तेही मी दरम्यानच्या काळामध्ये नीट वाचून पूर्ण केलं तेव्हा मीच मनापासून म्हणतोय की एकाच वेळी भरतला विवेक विचार मंच तरुण भरत या सर्वांचे मी आभार प्रकट करतो मनापासून आणि अशा या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहायची तुमच्याशी संवाद करायची संधी दिल्याबद्दलही आभार प्रकट करतो जरा मराठी भाषेचा प्रकृती धर्मच असा आहे की मराठीमध्ये आभार प्रकट करतो फार चौकोनी वाटतं त्यामुळे मराठीमध्ये नुसता आभार प्रकट करतो म्हणता येत नाही मनापासून म्हण असं म्हणावं लागतं मनापासून प्रकट तरी ते पुरेसा आपल्याला म्हणायचंय ते पोचलं का नाही अशाची आपल्याच मनामध्ये शंका पण खूप आनंद आणि मी मनापासून म्हणतो की आभार प्रकट करतो प्रवीणजींचं सर्व बोलणं आपण सगळेच आणि मी सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होतो मी खरंच म्हणतोय की त्यांच्या बोलण्यानंतर आता कोणी बोलू नये इतकं ते सर्व अंगानी सविस्तर आणि नेमक्या मोजक्या शब्दांच्या मध्ये ते बोलले आता तुम्ही मला प्रेमाने बोलवलंय म्हणून मग मी एक दोन तीन मुद्दे तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोचवायला थोडं बोलीन पण स्वत राज्याचे पोलीस महासंचालक ज्यांनी ह्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेरलेल्या आहेत ते ज्या वेळेला या शहरी माओवादाविषयी म्हणजे मिन्सिंग नो वर्ड्स इतक्या क्लॅरिटीने बोललेले आहेत सुस्पष्टपणे स्ट्रेट नावं घेऊन आणि केसेसचे दाखले देऊन अशा सगळ्या सकट तर मला वाटलं की या पुस्तकाच्या बरोबर ते जे बोलले त्याची पण एक सी डी किंवा डिजिटल लिंक तयार करावी आणि ती पण सगळ्यांना ऐकायला पाठवावी इतकं ते सर्वांगानी बोलले आता मी प्रयत्न करणार आहे की पुन्हा तेच मुद्दे न म्हणता एक निमित्ताने माझ्या मनात जे दुसरे दोन तीन सहज मुद्दे आहेत की आपल्याला ही छोटीशी संधी त्या निमित्ताने कानावर घालावेत तेव्हा मी त्यांच्या सर्व मुद्द्यांना माझंही एक कार्यकर्ता म्हणून अनुमोदन व्यक्त करतो खरंच पुस्तक अतिशय उत्तम झालंय त्याची जी युक्तिवादाची लाईन आहे संपूर्ण पुस्तकाची ही एकदम शास्त्रशुद्ध भाषांतर न्यायालयाच्या निकालांचं भाषांतर सुद्धा समर्थपणे झालेलं आहे आणि आपण तर सगळ्यांनी हे पुस्तक वाचावंच पण मला वाटलं की विविध विचार विचारधारांच्या कार्यकर्त्यांच्याही सर्व बैठकींच्यामध्ये ह्याचं नीट वाचन झालं पाहिजे दृष्टीने जमलं तर ह्याची एखादी छोटी आवृत्ती आणि हल्ली डिजिटल करताना असं सगळं करता येतं की सर्व आरोपींचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेत ते देताना गुणवत्तेवर निकाल दिलेले आहेत तर मेन लाईन ऑफ आर्ग्युमेंट युक्तिवाद मांडता येतो आणि अधिक सविस्तर ज्यांना पाहिजे ते ह्या लिंकवर क्लिक करा तर तुम्हाला तो न्यायालयाचा मुळचा निकाल पाहायला मिळेल असं सुद्धा मिळतं असं एक व्हावं असं मी सहज कानावर घालून ठेवतो की याचे पडसाद उमटले पाहिजेत सातत्याने आणि सखोल याचा अभ्यास झाला पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा भरत आणि विवेक विचार मंच आणि तरुण भरत यांचे आभार प्रकट करतो मला आठ जानेवारी दोन हजार अठरापासूनही आहे आणि हे पुस्तक वाचण्याच्या निमित्ताने आणखी जाणवलं की त्या तुषार दामोगड्यांनी सुद्धा फार मोठं पुण्यकर्म केलं वेळच्या वेळी आठ जानेवारीला त्यांनी जी नोंदवली तक्रार आणि मग सगळी जी पोलीस आणि कायद्याची चक्र फिरायला पाहिजेत नाहीतर जी, जी। दिशाभूल करून ह्याला एक तिसरंच वळण देण्याचा प्रयत्न चालू होता तोही आपल्याला दिसून आलाय की तो यशस्वी होताना दिसत नाही आले तिथे आले मी पण म्हणजे मनापासून धन्यवाद प्रकट करतो आलेले आहे तिथे वा त्या क्रांती घडवण्याचं माओइस्ट टेक्निक काय ह्याचा सुद्धा आपण सगळ्यांनीच आणि कार्यकर्त्यांनी जरा मुळातूनही अभ्यास करायला पाहिजे दीक्षित साहेबांनी सांगितलं तसं त्यांच्या त्या मूळ पुस्तिकेमध्ये मुख्यतः डोंगराळ भाग जंगल दुर्लक्षित भाग आणि सुद्धा असले तर आधी वंचित घटक की ज्यांच्यामधली अन्यायाची भावना पेटवून त्यांना संघटित करून हिंसेच्या रस्त्याला नेता येईल असं एक बॅटल फ्रंट पण त्याच्याच बरोबरीनी विचार विचारधारा शिक्षण मीडिया कला आर्टचं जग मग नाट्य असेल चित्रपटसृष्टी असेल या सगळ्यामध्ये पण इन्फिल्ट्रेशन भरती करत हे दोन्ही एकमेकाच्या मेळानी पुढे कसं सरकवायचं असं त्या मूळ पुस्तिकेत आहे आणि अर्थातच त्याला नाव पीपल्स वॉर असं आहे आणि माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जी क्रांती झाली तिचा थोडा जरी जर अभ्यास केला तर दिसेल की नक्षलवादी ते टेक्निक शंभर टक्के तसंच्या तसं आता भारतामध्ये प्रत्यक्षामध्ये आणण्याचाच प्रयत्न करतायत ते आपण ह्या कोरेगाव भीमाच्या निमित्ताने आपण पाहिलं एका बाजूला या सगळ्या प्रयत्नांना प्रशासकीय उत्तर पण पाहिजे त्याच वेळी दुसऱ्या बाजूला हे जे वंचित घटक जे आपलेच बांधव आहेत त्यांना पण विकासामध्ये सामील करून घेत त्यांच्या विकासामध्ये आणि दीक्षित साहेबांनी ऑलरेडी सांगितलं की माओवाद्यांचा त्याला विरोध असतो कारण त्यांना माहिती आहे की विकासाची चक्र जर चालली आणि त्या म, त्या प्रवाहामध्ये हे घटक सामील झाले तर नक्षलवाद्यांना कोणी विचारणार नाही त्यामुळे ते विकासाचे प्रकल्प तिथे होऊ देत नाहीत पण असं विकासामध्ये त्यांना सामील करून घेणे हेही पाहिजे तितकंच महत्वाचं आहे की या मार्क्सवाद लेनिनवाद याला एक समर्थ वैचारिक उत्तर सुद्धा समोर यायला पाहिजे आणि मला वाटलं की ते वैचारिक उत्तर राज्यघटनेमध्ये आहे आणि त्या राज्यघटनेवर आधारित न्यायव्यवस्थेने जेव्हा ह्याच्यामध्ये सगळे निकाल दिले आणि आरोपींचे जामीन सुद्धा फेटाळले म्हणून ते पुस्तक फार मोठी भूमिका बजावत आहे या लाईनवर आणखीन अर्थातच सातत्याने काम होत राहिलं पाहिजे आणि मार्क्सवाद लेनिनवाद त्याच्या कॉम्बिनेशनमधनं माओवाद त्याची विचारधारा पण आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक या सर्वाला उत्तरं समोर येणं आवश्यक आहे उदाहरणार्थ जगामध्ये जिथे जिथे साम्यवादी क्रांती झाली तिथली सर्व मानवाधिकार आणि स्वातंत्र्य संपले असा इतिहासाचा धडा आहे मग जर काही एम एल मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हे एक लोकशाहीचा बुरखा पांघरून लोकशाही राजकारणामध्ये सहभागी होऊन जर दावा दिखावा करत असले तर तो फक्त सत्ता ताब्यात मिळवण्यासाठीच आहे पण एकदा मिळाली की आता राज्यघटनेनी दिलेले मूलभूत हक्क मग त्या राज्यघटनेमध्ये मूळ मानलेले मानवाधिकार सुद्धा हे उरणार नाहीत असा जगाच्या पाठीवर सर्वत्र असा अनुभव आहे स्टॅलिननी सहकारी शेतीचा प्रयोग आणायला लक्षावधी रशियन शेतकऱ्यांना चिरडून मारले रणगाड्याखाली चिरडून मारले कम्युनिस्ट क्रांती माओनी सुद्धा जे प्रयोग केले चीनमध्ये वेगवेगळे लेट हंड्रेड फ्लॉवर्स ब्लूम या प्रकारचे किंवा कल्चरल सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जे काही के केले याच्यामध्ये सुद्धा एक तर त्याच्या चुकलेल्या धोरणांच्यामुळे पण लक्षावधी माणसं गेली टाचा घासत गेली पण प्रत्यक्ष कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा असं लक्षावधी जणांना मारलेलं तिकडे एवढासा देश आकाराला छोटा कंबोडिया तिथे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये चीनच्या मदतीने कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली तो कम्युनिस्ट होता पॉल पॉट आणि त्यांनी कंबोडियाची एक तृतीयांश लोकसंख्या त्यांनी मारली मारली त्याला आता कंबोडियामध्ये ते जतन केलंय आणि ज्या एरियामध्ये त्यांना मारलं शाळा ताब्यात घेतलं आहे त्याच्यामध्ये मारलं त्याला किलिंग फील्ड्स असं नाव दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा दीक्षित साहेब ज्याचा उल्लेख करत होते की या संघटना नावं देताना गुलछबू मोठी मोठी आकर्षक देतात पण त्यांचे प्लॅन्स यशस्वी झाले तर या देशाची लोकशाही संपणार आहे राज्यघटना संपणार आहे नुसतं नाही माओइस्ट टॅक्टिकचं त्यांनी मांडलेलं अंतिम उद्दिष्ट आहे टू ब्रिंग डाऊन द इंडियन स्टेट की इथली शासन संस्था राज्य व्यवस्था आणि सगळा भारत देशच कोलमडवणे असा ज्यांचा मुख्य हेतू आहे त्यांना मग वैचारिक व्यावहारिक विकासात्मक प्रशासकीय अशा सर्व पातळ्यांवर समर्थपणे उत्तर समोर जायला पाहिजे आता एक जानेवारी दोन हजार अठराला ला महाराष्ट्राने आणि देशांनी सुद्धा आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहिले असं मी म्हणे जे विषाचं बीज दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी पेरलं त्याला आणखी विषारी फळं आता दोनशे वर्ष उलटून गेली तरी होत आहेत आणि ब्रिटिशांनी आपला इतिहास मांडताना त्या कोरेगाव भीमाच्या लढाईला म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा एक असा रंग दिला की ही जातींची लढाई आहे प्रत्यक्षामध्ये त्या दिवशी काय झालं हे सुद्धा जर सखोल पाहिलं तर ती यत्किंचित ही जातींची लढाई नाही पण ब्रिटिशांनी तिथे विजय स्तंभ उभा केला मी भारताचं भाग्य मानतो की त्या स्तंभावर दलित अस्मितेसाठी पहिल्यांदा मेळावा घेताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय की आपण ब्रिटिशांच्या बाजूने लढलो यात वास्तविक अभिमान बाळगावा असं काही नाही आंबेडकरांचा जेवढा सखोल अभ्यास होईल तेवढा हा भारत देश पण बळकट होणार आहे आणि या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांचे काही निवडक कोट्स अतिशय योग्य पद्धतीने तिथे मांडलेले आहेत तर त्या एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर एक जे माझ्याच्यानी थोडं लेखन झालं त्याच्या एका लेखाला मी नाव कोरेगाव भीमाची दुसरी लढाई आणि त्या दिवशी तो लेख लिहिताना मी सुरुवात केली की ही कोरेगाव भीमाची दुसरी लढाई सुद्धा पुन्हा एकदा ब्रिटिशांनी जिंकली अर्थातच हा आपल्याला दिसेल की भारताच्या इतिहासाचा अन्वयर्थ मांडणारा साम्राज्यवादी पर्स्पेक्टिव्ह कलोनियल आणि मार्क्सिस्ट हे अनेकदा भारताच्या इतिहासाविषयीचे त्यांचे निष्कर्ष समानच असतात आज ते सगळं बोलण्याची जागा नाही पण मी एवढं म्हणेन की यातले जे आरोपी आहेत त्यांची बाजू घेणारी केस सुप्रीम कोर्टात दाखल केली होती रोमिला थापर यांनी हे पण विचारधारांच्या संगतीत बसणारी गोष्ट आहे मार्क्सवाद आणि त्या मार्क्सवादी परस्पेक्टिव्हनी मांडलेला संपूर्ण भारताचा इतिहास हा भारत म्हणजे नाहीच आहे तो नुसता आहे इथे काही संस्कृती एक हजारो वर्ष नांदली असं नाहीच आहे आणि फार तर ब्रिटिशांनी एक समान प्रशासन दिलं समान चलन दिलं म्हणून एकत्र आले आणि राष्ट्र आत्ता कुठे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झालंय आणि तरी आजचे मार्क्सवादी आजही भारताला राष्ट्र मानतच नाहीत ती सगळी भारताच्या इतिहासाची मांडणी ह्या सगळ्या मार्क्सवादी इतिहासकारांनी पण करून ठेवली आणि अर्थातच ते युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत महत्त्वाच्या जागांवर आहेत परवा परवापर्यंत विविध सरकारी समित्यांवर होते अभ्यासक्रमही तेच ठरवणार त्याला आवश्यक ती पुस्तकही तेच लिहिणार पेपरही तेच काढणार तपासणारही तेच मी उदाहरणार्थ वेळ वाचवायला एकाच क्षेत्राचं उदाहरण बोलतोय ही जी सीची तयारी आहे स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं एस सीचं क्षेत्र हं इट इज अ सिस्टीम ऑफ लेफ्टिस्ट इंडॉक्ट्रिनेशन बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट की तुम्ही ऑटोमॅटिकली युपीएससीची तयारी करायची तर काय वाचलं पाहिजे हिंदू वृत्तपत्र वाचलं पाहिजे हिंदू इज द मोस्ट अँटी हिंदू न्यूजपेपर जी देशामधली सुद्धा दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे पण त्या हिंदू मध्ये अरुणाचल प्रदेशवर भारताचा ताबा कसा चुकीचा आहे अरुणाचल हा कसा चीनचा भाग आहे आणि काश्मीर मात्र जो भारताने ठेवलाय हा सैन्याच्या बळावर आणि स्थानिक जनतेवर अत्याचार करून ठेवलाय त्या जे मधल्या प्राध्यापक निवेदिता मेनन लिहिणार आणि शिकवणार पण जे मध्ये की काश्मीरमध्ये भारतीय सैन्य स्थानिक जनतेवर अत्याचार करते ह्याचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीला अनेक स्वतंत्र स्वायत्त संस्थांनी पाहणी करून भारतीय सैन्याला क्लीन क्लीनचीट दिलेला आहे की या प्रकारचं सरसकट मानवाधिकारांचा भंग भारतीय सैन्याने केलेलं नाही पण हे म्हणणार आणि हे शिकवणार आणि ते ते हिंदू वृत्तपत्र ते ते आता युपीएससीच्या तयारीला अत्यावश्यक पुन्हा मी वेळ वाचवायलाच म्हणतो अशी यादी पटकन सांगतो की प्राचीन भारताचा इतिहास समजावून घ्यायचा आहे तर रोमिला थापर डी एन झा आर एस शर्मा तिघही कमिटेड मार्क्सिस्ट आणि त्यांनी जो इतिहासाचा अन्वार्थ मांडलाय तो तो मार्क्सवादी आहे उदाहरणार्थ त्यातल्या आर एस शर्मांचं एक दीडशे पानी पुस्तक आहे आणि त्यांनी त्यांची सगळी विधवत्ता पणाला लावली म्हणजे मी वाया घालवली असा शब्द वापरतोय की गुप्त काळाला कसं भारताचं सुवर्णयुग म्हणता येणार नाही असं आर्ग्यू करायला पण ते पुस्तक युपीएससी मध्ये जनरल स्टडीजच्या अभ्यासाला अत्यावश्यक डीएन झा मध्ययुगाचा इतिहास सतीश चंद्र आणि आधुनिक इतिहास बिपिन चंद्र सुमित सरकार इंडिया आफ्टर इंडिपेंडेन्स स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचाली समजावून घ्यायचे बिपिनचंद्र सुमित सरकार आणि आता रामचंद्र गुहा स्वतःचं वर्णन लॅब्स्ट मार्क्सिस्ट असं करतात पण त्यांचं जर इतिहासाचं इंटरप्रिटेशन पाहिलं तर उदाहरणार्थ मी आधी माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून रामचंद्र गुहा वाचायचो त्यांनी ज्या दिवशी औरंगजेबाचंही समर्थन केलं त्या दिवशीपासून मी ठरलं की यापुढे माझा भरपूर वेळ वाचणार आहे आता काय त्याचं वाचण्यामध्ये आपण वेळ वाया घालवण्याचं कारण नाही आहे की आता ही डावी बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे की एक वेळ विचारांच्या पातळीला डाव्या विचारामध्ये राष्ट्रवाद हा नॅशनॅलिझम तो ते वेस्टर्न नॅशनलिझम करतात डिफाईन त्याला बुर्ज्वा म्हणजे मध्यमवर्गीय आणि बुरसटलेली विचारसरणी म्हटलं ठीक आहे विचारांचे मतभेद आपण समजू शकतो पण आता तुमची वाटचाल टिपू सुलतानचं उदात्तीकरण करा औरंगजेबाचं उदात्तीकरण करा आणि त्याला अर्थातच इंटरनॅशनल लॉबीज पण त्याच्या पाठीचे आहेत मीडियाच्या इथल्या पण आहेत आणि इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक न्यूयॉर्क टाइम्स आणि तिकडे बसून भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक म्हणवणाऱ्या अभ्यास ऑद्री त्रुस्केक किंवा वेंडी डॉनेजर हा संस्कृतचा अभ्यासचा दावा करणारा पण सगळं विकृत करून मांडणारा शे, शे, शे शेल्डन पोलॅक या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॉबीज आहेत की ज्यांचं कामे विचारांच्या पातळीला भारतीय संस्कृतीच तोडून काढायची मला जवळ जवळ खात्री आहे की विशेषतः तुमच्यातल्या तर बहुसंख्य जणांना तिकडे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये आत्ता अकरा सप्टेंबरला म्हणजे वीस वर्ष पूर्ण होताना परिषद कशावर झाली तर तिचं नाव होतं डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व नाईन इलेव्हनला नाईन इलेव्हन जगामध्ये इस्लामिक दहशतवाद थैमान घालतोय तो भयानक आहे तो अतिशय आक्रमक आहे आणि तो उद्या तुमच्या माझ्या घरापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे आणि तिकडे अमेरिका त्याच्याशी वीस वर्ष लढून पराभूतून परत जावं लागतंय आणि यांना विषय तिथे काय सुचतोय तर ह्या सगळ्या लॉबीज आहेत या काम करणाऱ्या आणि त्यांची अर्थातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही उद्दिष्ट ठरलेली आहेत त्यामध्ये हे डावे सगळे आणि आता इस्लामिक त्याला आता विचारवंत म्हणा कार्यकर्ते यांची सुद्धा मिली बघत आहे भरतनी पुस्तकामध्ये मांडलं आहे की या नक्षलवाद्यांचे कॉन्टॅक्ट काश्मीरमधल्या दहशतवाद्यांशी आहेत आणि ते वेळोवेळी तिथे प्रवास करतात तर ते थेट कॉन्टॅक्ट आहेत असं नाही आहे हे जे भारताविरुद्धचं षडयंत्र आहे ज्याला इथे देशांतर्गत नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी त्यांच्यामध्ये पण श्रमविभाजन आहे की नक्षलवादी मुख्यतः ग्रामीण डोंगराळ जंगलाच्या भागांमध्ये काम करतील तर इस्लामिक दहशतवाद्यांनी इथे शहरी भागांच्या मध्ये बरं आणि मग आता आंतरराष्ट्रीय पातळीला ह्यांच्या पाठीशी चीन आणि पाकिस्तान आहे हे सेल्फ एक्सप्लनेटरी आहे ते चीन आणि पाकिस्तान आता एकमेकांचे ऑल वेदर फ्रेंड्स आणि नुकतीच झालेली तिकडे अफगाणिस्तान तालिबानला जो हॅन्डओव्हर केला मी त्याला शब्द इट इज नॉट दॅट तालिबान टुक ओवर अफगाणिस्तान अमेरिका हँडेड ओवर तालि अफगाणिस्तान टू तालिबान ही अभद्र युती हे देशाकरताच निश्चितपणे प्रचंड मोठं संकट आहे मी जाता जाता कानावर घालतो एक अमेरिकन आणि तोही सीआयमध्ये काम केलेला चायना स्पेशालिस्ट आहे मायकेल पिल्सबरी याचं हंड्रेड इयर मॅरेथॉन नावाचं पुस्तक आहे आपण सगळ्यांनी ते मुळातूनही वाचलं पाहिजे आणि अर्थातच त्याचं भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं पाहिजे आणि सगळे विशेषतः देशाचे पॉलिसी मेकर्स यांनी सगळ्यांनी चिनी टॅक्टिक समजावून घ्यायला ते नीट वाचलं पाहिजे हंड्रेड इयर मॅरेथॉन तो शंभर वर्षाचा अपेक्षित काळ आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास ते वीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे चिनी क्रांतीची शंभर वर्ष आणि या शंभर वर्षांमध्ये अमेरिकेला रिप्लेस करून तिच्या जागी चायना डॉमिनेटेड वर्ल्ड ऑर्डर कशी निर्माण करायची अशी चिनी दस्तावेज आहे त्याच्या बेसिसवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आणि तो त्यामध्ये सांगतो की विविध देशांच्यामध्ये अंतर्गत इन्फिल्ट्रेशन करून त्यांच्या मीडियामध्ये त्यांच्या मी म्हटलो तसं कला जगतामध्ये नाट्यसृष्टीमध्ये साहित्यसृष्टीमध्ये हे क्रांतीच्या नावाखाली विचार पेरून आधी ते भुसभूषित कसं करायचं हे चिनी टॅक्टिक आहे म्हणजे माओवादी भारतामध्ये जे युद्धाचं तंत्र वापरतात ते तर सरळ सरळ माओच्या बुक मधलंच आहे त्यांना फंडिंग चीनकडून आहे त्यांचं प्रशिक्षण चीनमध्ये होतं आणि वापरतात त्या स्ट्रॅटेजीज टॅक्टिक अगदी आयईडी सकट आयई ला प्रचंड ट्रेनिंग लागतं एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस पण ते माओवादी करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपले पोलिस फोर्सचे अनेक जण किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचे अनेक जण जातात हे काही हा काही होम ग्रोन केवळ नक्षलवाद असं केवळ नाही या देशाअंतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या जगातल्या शक्तीसुद्धा भारताविरुद्ध भारताच्या एकात्मतेविरुद्ध काम करतात परवा परवापर्यंत भारताच्या डिफेन्स डॉक्टरींना एक नाव दिलं जायचं ते म्हणजे टू फ्रंट वॉर की भारताला कदाचित एकावेळी दोन आघाड्यांवर लढावं लागेल ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन त्यानंतर काही तज्ज्ञांनी त्यात भर घातली आणि नाव दिलं टू अँड हाफ फ्रंट वॉर ती हाफ म्हणजे देशांतर्गत ते नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी यांची मिळून आणि आता तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यापासून आता हे थ्री फ्रंट वॉर आहे मला दिसतं की चालू काळ हा भारताच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्वाचा क्रिटिकल काळ आहे त्यामध्ये अनेक तरांच्या हिंसक शक्यतांना भारताला सामोरं जायचंय आपल्याला सगळ्यांनाच ते समजावून घेऊन आपल्या परीने हे राष्ट्र समर्थ व्हायला एकत्र पण यायचं आहे आणि काम पण करायचं आहे तो माझा विश्वास आहे ते काम आपण सगळे मिळून करत राहूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो